काही जण अतिशय कष्टाने काम करून पडद्याआड राहतात तर त्यांची आठवण त्यांचं स्मरण हे नक्कीच झालं पाहिजे आणि तुम्हाला तर ते खूपच आवडेल कारण अतिशय सर्वांच्या लाडक्या अशा स्वाती देशपांडे यांना मी गुलाबाचं फूल द्यायची विनंती आमच्या गोडसे सरांना करते त्या आहेत म्हणून हा प्रोग्राम इतका सुंदररित्या होऊ शकतो ते एकदा त्यांच्यासाठी जोरदार काय आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर माधवी वझे ह्या डेंटल सर्जन आहे पूर्वी दातांचे डॉक्टर म्हटले की फक्त आ करून असा विचित्र एक आवाज काढायचो आपण कारण की ते दुखायचं वगैरे इतपत आपली कल्पना होती पण आता तशी राहिलेली नाही आहे त्यांना सर्वांच्या चेहऱ्यावरील स्मितरेषा इतक्या भावतात त्यामुळे त्यांनी कॉस्मेटिक आणि एस्थेटिक डेंटिस्ट्रीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले आहे त्याबद्दल त्यांना विशेष आस्था आहे त्या आयडीएच्या 2008 प्रेसिडेंटही राहिलेल्या आहेत रोटरी क्लबच्याही प्रेसिडेंट राहिलेल्या आहेत मदर आणि चाइल्ड केअर याविषयी त्यांनी वेगवेगळ्या स्तरावर लोकांना जागृत करण्यासाठी आपल्याकडून अथक प्रयत्न केलेले आहेत त्याचबरोबर वुमन इन रोटरीच्या कक्षातून भरपूर कामही केलेले आहेत त्या लवकरच गावागावातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे राहणीमान सुधारण्याच्या दृष्टिकोनातून अकॅडमी चालू करत आहेत त्यांच्या या मूल्यवान कामासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे अशा आपल्या या भावना प्रधान प्रोत्साहन देणाऱ्या वक्त्या डॉक्टर माधवी वझे मी त्यांना त्यांचे आरोग्याबद्दलचे मनोगत व्यक्त करायची विनंती करते नमस्कार पहिल्या प्रथम प्रेसिडेंट इलेक्ट अनघा तुला खूप तुझे धन्यवाद खूप छान शब्दात त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली डॉक्टर संजीव दाते माझे आणि माझ्या मिस्टरांचे खूप जवळचे मित्र आहेत तर त्यांचा मला काही दिवसांपूर्वी फोन आला की आम्ही असे आरोग्य व्याख्यान मला अरेंज केले तर तू उद्घाटनाला येशील का तर ॲक्च्युली संध्याकाळी माझी ओपीडी असते आपल्याला माहिती आहे दाताच्या दवाखान्यात खूप लोक थांबलेले असतात बिचारे असा हात करून तर मी त्यांना आता हरकत नाही मी ॲडजस्ट करेन आणि मी येईन आणि त्याच्यानंतर काही दिवस गेले आणि मला अजून एक फोन आला की आम्हीही असेच आरोग्य व्याख्यान मला आयोजित केले तर त्याच्या उद्घाटनाला तुम्ही याल का तर अशा अनेक आरोग्य व्याख्यान मला ह्यावर्षी डिस्ट्रिक्टमध्ये अनेक प्रेसिडेंट्सनी ऑर्गनाईज केल्या तसेच एक आरोग्य व्याख्यान मला स्वर्गात आमचे काही रोटेरियन्स आहेत त्यांनी पण आयोजित केले होते आम्ही रोटेरियन्स इतकं समाजासाठी काम करतो त्यामुळे आम्ही डेफिनेटली स्वर्गातच जातो त्याच्याबद्दल कोणी शंका बाळगू नका तर तसे स्वर्गात माझे खूप मित्रमैत्रिणी आहेत आणि त्यातल्या एका मित्राचा मला फोन आला की अगं ह्या शुक्रवारी स्वर्गामध्ये आम्ही आरोग्य व्याख्यान मला आयोजित केली आहे तू उद्घाटनाला येशील का विचार करा माझी काय अवस्था झाली असेल आपल्यापैकी कुणालाही जर असा फोन आला की तुम्हाला स्वर्गात यायचं आहे काय अवस्था होईल आपली तर आपण सगळेच असे मृत्यू आजारपण अपघात अशा गोष्टींना खूप घाबरतो किंवा आपण म्हणतो शब्दसुद्धा उच्चारू नको असं काही की अपघात होईल आजारपण येईल असं तर त्या दृष्टीने आपण सगळे असे सतत प्रयत्न करत असतो आमचं प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अरविंद गोडसे चिंचवड मोरयाचे विलास रोटरियन विलास आकुर्डीचे रोटरियन विजय निगडी क्लबच्या डॉक्टर शुभांगी पिंपरीच्या विभा जोशी पिंपरी टाऊनचे चिंतामणी अभ्यंकरी सगळी डॉक्टर मंडळी किंवा नॉन डॉक्टर मंडळी हे वर्षभर लोकांसाठी खूप 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 काम करत आहेत ते काम मोजणं अशक्य आहे त्याच्याबरोबरच डॉक्टर संजीव दाते आणि मॅडम अमृता दाते यांनी खूप काम केलं आपल्याला माहिती की नाही मला माहिती नाही पण ट्युबरक्युलोसिससाठी म्हणजे मॅडम प्लीज थोडा वेळ एक दोन मिनिट उभं राहा भारतामध्ये सगळ्यात जास्ती मृत्यू क्षयरोगामुळे होतात ट्युबरक्युलोसिसमुळे आणि त्याच्यासाठी मॅडमचं खूप काम तुमच्या एरियामध्ये आहे आणि आता लवकरच आम्ही त्याच्यासाठी एक कार्यक्रम ऑर्गनाईज करणार आहोत त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड डॉक्टर्स असोसिएशनचे चेअरमन डॉक्टर गव्हाणे त्यांचंही खूप काम चालू असतं समाजसेवा केंद्राचे सेक्रेटरी मिस्टर सोनी मला गुरुतुल्य असणारे डॉक्टर गुरुटे सर आणि मॅडम गुरुटे प्रेसिडेंट इलेक्ट हेमन कुलकर्णी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सगळे इथे जमलेले उपस्थित शेवटी
आपल्या सगळ्यांना मी म्हटलं तसं खरंच खूप भीती वाटत असते ना, मृत्यू आजारपण वगैरे नको वाटतं ते शब्द. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा असं कोणी म्हटलं की आपल्याला धडकी भरते. की आपण ऐकलं आपले नातेवाईक कोणी ॲडमिट आहेत तरी अरे 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 बापरे काय झालं अशा आपल्या प्रतिक्रिया असतात. म्हणूनच अगदी हजारो वर्षांपासून आपले सगळे पूर्वज सुद्धा यासाठी खूप प्रयत्न करायचे की काय करता येईल आपल्याला, मृत्यू कसा टाळता येईल, आजारपण कसं लांबवता येईल. आणि याच्यातूनच म्हणजे त्यावेळी काही सायन्स वगैरे डेव्हलप झालेलं नव्हतं त्यामुळे ते मंत्र म्हणायचं. आपल्याला माहित असेल ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टीवर्धनम, म्हणजे असं वाटायचं हा महामृत्यूंचे मंत्र म्हटला की मृत्यू टाळेल. किंवा पूर्वीच्या काळचे आपले ऋषी मुनी सकाळी उठून सूर्याची पूजा करायचे, कारण सूर्य ही सगळ्यात शक्तिमान दैवत आहे असा त्यावेळेचा समज होता. त्यामुळे सूर्याची पूजा करताना म्हणायचे जे मंत्र होते त्याच्यात सुद्धा अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम सूर्यपादोदकम तीर्थम गटते कार्यान्यम, म्हणजे काय तर माझा अकाल मृत्यू होऊ दे नको सूर्यदेवा, मला सर्व व्याधींचा माझा विनाश होऊ दे आणि मला खूप जास्त आयुष्य दे, असेच सगळे मंत्र त्यावेळी पण असायचे. पण आता आज आपल्याला माहिती आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी जितकी डेव्हलपमेंट झाली आणि मोदी आल्यामुळे आता जास्ती जोरात होती असं आपण म्हणूया, तर या सगळ्यामुळे आपल्याला आता कळलं की असे मंत्र म्हणून ते आजारपण पळून जात नाही, त्यासाठी आपल्याला वेगळं काहीतरी करायला लागतं. आणि बऱ्याच आजारांवर मला असं वाटतं आपण विजय मिळवलाय सुद्धा मंत्र न म्हणता. मृत्यूवर ऑफकोर्स नाही मिळवला, पण आपण बघितलं तर देवी नंतर असं प्लेगची साथ आली की अगदी गावाच्या गावात नामशेष व्हायची म्हणे त्या काळी, कॉलरामुळे खूप मुलं मरायची, तसं आता काही आपण कोणी मरत नाही आणि अशा साथीचे रोग पण आता ऑलमोस्ट नाहीसे झाले असं म्हणायला हरकत नाही. इंग्लिशमध्ये जे म्हण आहे ना प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे त्या की आजार झाल्यावर त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून आपण काय करावं किंवा काहीतरी वेगळं आपण केलं पाहिजे ते जास्ती महत्त्वाचं आहे. मग त्याच्यासाठी काय असायला पाहिजे तर आपण निरोगी राहायला पाहिजे किंवा आपलं आरोग्य चांगलं मजबूत सशक्त हेल्दी असायला पाहिजे, बरोबर. मग आता आरोग्य म्हणजे काय असा प्रश्न उभा राहतो. तर आरोग्याच्या खूप व्याख्या खूप वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या भाषेत आयुर्वेद ॲलोपॅथी होमिओपॅथी सगळ्या पॅकेजमध्ये ज्या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत, पण मला पर्सनली एक व्याख्या खूप आवडते ती मला तुम्हाला सांगावीशी वाटते. तर गोलवलकर गुरुजी नावाचे एक नेते होऊन गेले आणि त्यांनी आरोग्याचे खूप सोपी सुटसुटीत आणि कमीत कमी शब्दात व्याख्या केली आहे, ती म्हणजे विदेह इति आरोग्यम. विदेह इति आरोग्यम म्हणजे ह्या देहाची जाणीवच आपल्याला न होणे. उदाहरणार्थ दाढ दुखायला लागते तेव्हा आपल्याला कळतं आपल्याला दाढ आहे, किंवा हात खूप दुखायला लागला की आपण म्हणतो माझा हात दुखतोय, तोपर्यंत आपल्याला असे विशेष त्याच्या अस्तित्वाची काही जाणीव नसते ना. हात पाय दाढ डोकं पोट सगळं आपल्याला असतंच, आपण म्हणजे विसरलेलं असतो. कधी सकाळी उठल्यावर आपण थँक्यू सुद्धा देवाला म्हणत नाही की येस यू आर गिव्हन मी दिस वंडरफुल बॉडी थँक्यू टू यू, असंही आपल्याला जेव्हा कुठल्या तरी साधू वगैरे सांगतात तेव्हा आपल्याला ते समजतं. याचं असंही आरोग्य आपल्याला लाभावं, अशी छान आरोग्यपूर्ण देह आपल्याला मिळावा, दीर्घायुष्य लाभावं, यासाठी मला असं वाटतं की आताच्या काळात आपण काय करू शकतो मंत्र म्हणून तर ते मिळणार नाही. मग मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपण ह्या आरोग्याचे किंवा आपण निरोगी कसं राहू याची थोडीशी माहिती थोडंसं ज्ञान आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ एखादा रोग होतो तो का होतो कशामुळे होतो, उदाहरणार्थ अगदी सर्दी खोकल्यासारख्या साध्या रोगापासून ते कॅन्सर ब्रेन ट्यूमर आर्थरायटिस असं जे सगळं होतं ते का होतं कशामुळे होतं जंतूंमुळे होतं का त्याची कारणं काय आणि त्याच्यानंतर त्याची प्राथमिक लक्षणं कोणती म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला आपण साइन्स अँड सिम्टम्स म्हणतो ते काय आहे आणि नंतर मग ते टाळता कसे म्हणजे त्याचं प्रिव्हेंशन कसं करते ह्याची थोडीशी माहिती थोडंसं ज्ञान जर आपण करून घेतलं तर मला वाटतं आपण निश्चितपणे आपला हेतू साध्य करू शकतो. याचं एक खूप महत्त्वाचं आणि खूप छान उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हणजे पोलिओ. आपण सगळ्यांनी पोलिओ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी जेव्हा लहान होते तेव्हा कुठल्याही बसस्टॉपवर रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर गेलं की कमीत कमी 5-6 लोक तरी दिसायचेच पोलिओमुळे अपंग झालेले, वेरेज आता आपण गेलो की आपल्याला अजिबात दिसत नाही. पोलिओ ह्या पृथ्वीवरून ह्या जगातून ऑलमोस्ट कम्प्लीट नाहीसा झाला एक्सेप्ट टू कंट्रीज पाकिस्तान आणि नायजेरिया. आणि ह्याचं सगळं श्रेय आम्हाला रोटेरियन्सना जातं. इथे जेवढे म्हणून रोटेरियन्स आहेत त्यांनी सगळ्यांनी आपले 5% दिलेला असतात. कारण रोटरीच्या व्हॅक्सिन आणि पोलिओच्या व्हॅक्सिनचा जसा शोध लागला त्याच्यानंतर त्या व्हॅक्सिन अख्ख्या जगभरातल्या जन्मल्यापासून ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांना ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कम्प्लीट फुकट रोटरी इंटरनॅशनल या ऑर्गनायझेशनने उपलब्ध करून दिलं. एवढंच नाही नुसतं फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून देऊन प्रश्न सुटत नाही तर सगळे जे रोटेरियन्स होते माझे सगळे मित्रमैत्रिणी जगभरातले त्यांनी
अत्यंत रिमोट प्लेस घरा तुम्ही बिहार मधलं असेल, छत्तीसगड मधलं किंवा नायजेरिया पासून ते साऊथ आफ्रिकेतला कुठलाही देश असेल की जिथे विमान पोहोचत नाही, रेल्वे पोहोचत नाही, बस पोहोचत नाही, कार जात नाही, बैलगाडी सुद्धा जात नाही, अशा ठिकाणी पायी चालत जाऊन छोट्या छोट्या बाळांना स्वतः ते डोस दिले आणि त्याच्यामुळे हे यश आज आपल्याला प्राप्त झालं. आणि मला खात्री आहे की जसं पोलिओचं निर्मूलन होईल तसं अनेक रोग माइंडसेट आणण्यामध्ये आम्ही रोटेरियन 100% हातभार लावू. आणि असे अनेक प्रकल्प रोटरी आत्ता पण करत आहे. हे जे सगळे इथे क्लब आहेत, रोटरी क्लब चिंचवड, निगडी, मोरया, या सगळ्या क्लबनी यावर्षी प्रचंड काम केलं आहे शिक्षणाचं क्षेत्र घ्या, त्याच्यानंतर कचऱ्याचं व्यवस्थापन. मोदींना आपल्या देश स्वच्छ करायचा, त्यासाठी ओला कचरा, सुका कचरा याच्यावर अनेक लेक्चर्स आणि त्यासंबंधीचे प्रात्यक्षिकं वेगवेगळ्या रोटरी क्लबनी घेतली. पाण्यासाठी आत्ता खूप मोठा कार्यक्रम पुण्यामध्ये झाला, जलोत्सव आपण पेपरात वाचलं असेल. असे अनेक प्रकल्प आम्ही करतो. त्याचबरोबर आरोग्य हे जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण आपण असू तर इतर गोष्टी आहेत ना, आरोग्य असलं आपण उभं असलो तर पाणी किंवा कचरा ह्या गोष्टी आहेत, त्यामुळे आरोग्यासाठीचे पण खूप प्रकल्प रोटरीने घेतलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून मी आरोग्य व्याख्यान मला. यासाठी डॉक्टर संजीव दाते, प्रेसिडेंट अरविंद गोडसे, हे बाकी सगळे प्रेसिडेंट, इतर रोटेरियन्स आणि ॲन्स. ॲन्स म्हणजे आम्ही रोटरीतल्या महिला ज्या असतात, रोटेरियनची पत्नी, त्यांना आम्ही ॲन्स म्हणतो आणि ते डेफिनेटली रोटेरियनपेक्षा जास्ती काम करतात. पण त्या डेफिनेट सगळीकडे मी पाहिलं आहे त्या खूप काम करतात. तर त्यांनी सगळ्यांनी मिळून तुमच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. खूप छान त्याचं नियोजन आखणी मला इथे दिसते आणि त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही सगळेजण इथे आज उपस्थित राहिलात याचा मला खरंच खूप आनंद वाटतो. एक लास्ट गोष्ट म्हणजे आजकाल आपण म्हणतो की आत्ताची वृद्ध माणसं अशी खूप म्हातारी दिसत नाही, आत्ताचे आजोबा छान तरुण दिसतात, म्हणजे त्यांच्या हातात काठी नसते, त्याच्यानंतर ते असे ताठ चालतात, म्हणजे वाकून नाही चालत, गुडघे फारसे काही दुखत नाहीत, पाठीला पट्टा बिट्टा काही नसतो, पाठीचा कणा ताठ असतो, डोळ्यांनी दिसतं आणि तोंडात कवळी नसते, सगळे दात डेंटिस्टमुळे तोंडात लोकांचे शिल्लक राहतात. आणि आजी आजोबा छान दिसतात म्हटल्यावर मलाही बरं वाटतं, कारण आता मी पण आजी आहे. तर आपल्याला जर असं तरुण दिसायचं असेल, छान टवटवीत, प्रसन्न, सुंदर दिसायचं असेल आणि हेल्दी, आरोग्यपूर्ण असं दीर्घायुष्य लावायला हवं असेल, तर अशा आरोग्य व्याख्यानमालांची नितांत गरज आहे आणि त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. आता आजपासून हे पुढचे 3 दिवस तुमच्यासमोर आरोग्य विषयक ज्ञानाचा अक्षरशः खजिना असलेला असा घडा उपडा होणार आहे असं समजा आणि त्याचा तुम्ही सगळ्यांनी तो घडा जरूर लुटून घ्या, खूप फायदा करून घ्या. डॉक्टरांना प्रश्न विचारावे, त्याची उत्तरं देतील. पुन्हा एकदा सगळे पार्टिसिपंट, रोटरी क्लब्स, त्यांचे प्रेसिडेंट, सेक्रेटरी, इतर पदाधिकारी, रोटेरियन्स, ॲन्स आणि इथे उपस्थित असलेली माझी खूप लाडकी आणि जवळची मैत्रीण जी पण डेंटिस्ट आहे, डॉक्टर दीपाली, तुम्हा सगळ्यांचं मनापासून कौतुक, हार्दिक अभिनंदन आणि मनपूर्वक शुभेच्छा. आणि आपण मला इथे बोलावलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू.